नेमकं मला नाही सांगता येणार, कारण मला काही अनुभव नाहीये त्या बाबतीतला. पण हा, माझ्याकडे माहितीचा खजिना असल्यामुळे थोडस सांगू शकतो. काय कुहू, त्या एकमुखी रुद्राक्षाकडे नेणारा नकाशा आहे हे मंत्र आणि पुस्तक. म्हणजे तेवढंच नाही, हे रुद्राक्ष दैवी आहे, अतिशय अलौकिक सामर्थ्य असलेलं रुद्राक्ष आहे. इतकं की तुला कल्पनाही करता येणार नाही. सॉरी क्रिश, पण एवढा अलौकिक आणि सामर्थ्य असलेल्या गोष्टी करता देवाने तेवढंच सामर्थ्य असलेली माणसं का नाही निवडली? माझ्यासारखी साधी सुधी माणसं का निवडली? क्रिश, माझा विश्वास आहे या सगळ्यावर आणि श्रद्धाही आहे, पण हे सगळं मलाच एक्सेप्ट करताना खूप अवघड पडतंय. तर मग श्लोक हे सगळं कसं एक्सेप्ट करेल क्रिश? ठीक आहे, बरं पटलं. मला सांग कु, घरात एखादं मोठं बक्षीस जेव्हा एखाद्याला द्यायचं असतं चिठ्ठ्या काढून, तेव्हा ती चिठ्ठी काढण्याची जबाबदारी कुणाकडे दिली जाते? घरातल्या सगळ्यात लहान मुलाकडे. का? कारण त्याचं मन निर्मळ असतं कुहू. त्याच्या मनात प्रेजुडाईस नसतो, कुणाही बद्दल आढी नसते त्याच्या मनात. येतंय का लक्षात? याच विचाराने तुझ्याकडे ही कामगिरी सोपवली गेली आहे. त्या अलौकिक रुद्राक्षाचा शोध घेण्याची जबाबदारी तुझी आहे कुहू, आणि ते दुसऱ्या कोणाच्या चुकीच्या माणसाच्या हाती लागू न देणं ही जबाबदारी श्लोकची आहे. ते रुद्राक्ष शोधायचं आणि त्याची शक्ती अनंतात विलीन करायची हीच ती भव्य दिव्य कामगिरी आहे. आणि यामुळे अख्खी जीवनसृष्टीच विनाश होण्यापासून वाचणार आहे. कुहू, हे अलौकिक काम केल्याचं पुण्य दशपुत्रे घराण्यांच्याच पदरी पडणार, आणि तू हे इतकं निस्वार्थीपणे करतेस म्हटल्यावर त्याचं पुण्य किती मिळेल याचा विचार कर ना. दशपुत्रांचा उद्धारच नाही का होणार? त्यांच्या पुढच्या 100 पिढ्या सुख समाधानाचं आयुष्य जगतील. क्रिश, हे सगळं खरं आहे का? नाही, म्हणजे खरं असणारच आहे माझी खात्री आहे, कारण माझा विश्वास आहे त्यावर.